नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियाच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मी आहे वाळवी या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये आणि माझ्यासोबत आहे दिग्दर्शक परेश मोकाशी सर. साधारण त्यांच्या कथानक किंवा त्यांचे आत्तापर्यंत जे सिनेमे आहेत ते अगदी खूपच वेगळे असतात आपण असं म्हणत आलो आहे. मला असा नेहमी प्रश्न पडतो की कथा तुम्हाला येऊन बोलतात की माझा चित्रपट कर की तुम्ही कथाकडे जाता. ॲक्च्युली याचं उत्तर असं आहे की माझी बायको माझ्याकडे येते आणि म्हणते की आपण ह्या विषयावर काहीतरी करायला पाहिजे. तेव्हा माझ्यासाठी कथा म्हणजे आमची मधुगंधा आहे आणि त्या मंथनातून उत्पन्न झालेलं हे चित्ररत्न घेऊन आम्ही रत्नकडे आलेलो आहोत. थँक्यू. ग्रेट ग्रेट. अर्थात तुमची बायको आणि तुम्ही एक मस्त असं जोडपं आहे जे आम्हाला अनेक सिनेमे दिले आणि आत्ताही देत आहेत. सो वाळवी, मगाशी कलाकारांशी बोलत असताना कलाकार म्हणतात की आम्ही वाळवीविषयी जास्त बोलू शकत नाही असं दिग्दर्शकांनी सांगितलेलं की काही बोलायचं नाही आहे, ना भूमिकांविषयी बोलायचं आहे ना कथानकाविषयी बोलायचं आहे. तर मग वाळवी या चित्रपटाला प्रेक्षकांना अप्रोच करण्यासाठी तुमचे स्ट्रॅटेजीज काय आहेत प्रमोशन? आत्तापर्यंत जे काही तुम्ही पाहिलं ती आमची स्ट्रॅटेजी होती की मुळात रहस्यपट असल्यामुळे, सस्पेन्स असल्यामुळे आपण काय झाकायचं आणि काय फोडायचं ह्याचा नीट विचार करावा लागतो. त्यामुळे अशाच गोष्टी फोडायच्या ठरलं की ज्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता चाळवली जाईल पण रहस्यभेदही होणार नाही, त्याचा बॅलन्स साधला आम्ही. अर्थात अर्थात म्हणजे आता ह्यालाच लागून एक प्रश्न विचारतो मी. रितेशला सुद्धा विचारला होता की रितेश आणि जेनेलिया ऑलरेडी खूप फेमस आहेत महाराष्ट्रामध्येच काय संपूर्ण भारतामध्ये, तरीसुद्धा त्यांनी वेड चित्रपटासाठी ज्या प्रमोशनसाठी त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे म्हणजे कुठंही ओव्हर कॉन्फिडन्स न बाळगता त्यांनी ती मेहनत घेतलेली आहे. सो त्याला मी विचारलं की मराठी रसिक प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणणं इतर रसिक प्रेक्षकांनी इतर भाषिक रसिक प्रेक्षकांपेक्षा अवघड आहे का असं तुम्हालासुद्धा वाटतं का? नाही, मला असं नाही वाटत, कारण याच्या विरुद्धची अनेक उदाहरणं आपल्याकडे होती. म्हणजे अगदी अगदी 25-30 वर्षांपूर्वीपासून आपण पाहतोय किंवा 50 वर्षांपूर्वीपासून मराठी प्रेक्षक नाटकही पाहणारा होता आणि चित्रपटही पाहणारा होता. अर्थात आपल्याला असं म्हणावं लागतं की मध्यंतरीच्या काही काळामध्ये, गेल्या 15-20 वर्षांचा तो कालखंड असावा की ज्याच्यामध्ये ती संख्या थोडीशी रोडावली, पण हा एक स्थित्यंतराचा भाग असतो, हा एक त्या त्या अवस्थांचा भाग असतो ज्याला आपण फेजेस म्हणतो. त्या येतात जातात आणि आपण तरी देखील चित्रपट करणं सोडलं नाही, म्हणजे आपण चिकाटीनी झुंजत राहिलो आणि आता बघूया त्याला फळ मिळतं का. ते कर्मण्येव अधिकार असते पण फळ पाहिजे, ते कधी ना कधी तरी मिळेल. ट्रेंड जो तुम्ही नक्कीच मोडत आलेला आहेत आणि तो सिद्धसुद्धा करत आलेला आहेत हा सुद्धा सिद्ध होईल याच्यात काही शंका नाही. वाळवी, आपण बोलतोय वाळवीविषयी, साधारण एक वेगळं जॉनर आहे पुन्हा एकदा, त्याला तुम्ही एक वेगळं नावसुद्धा दिलं असं स्वप्नील म्हणतोय. सो काय आहे ते नाव आणि ही स्क्रिप्ट आणि त्या स्क्रिप्टसाठी हे एक वेगळं कॉम्बिनेशनवालं कास्ट का? चित्रपट पूर्ण झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अरे हे तर सगळीतरी जरा वेगळं प्रकरण आहे, हे आजपर्यंत दुर्मिळ आहे किंवा फार झालेलं नाही आहे, तर ह्याला काय प्रकाराचं वर्णन काय करावं. आता चित्रपट पूर्ण झाल्यानंतर आम्हाला एक शब्द सुचला, थ्रिलकॉम किंवा रहस्यपट. हां, कारण दोन्ही गोष्टींना एकत्रित आणणारे शब्द आपल्याकडे नव्हते, ह्या चित्रपटाचं वर्णन करणारे शब्द आपल्याकडे नव्हते, कारण हा ह्या प्रकारचा चित्रपट फार होत नाही आपल्याकडे, त्यामुळे तो शब्द आम्ही शोधून काढला आहे. आणि राहता राहिली कास्टिंगची गोष्ट, तर लेखन पूर्ण झाल्यानंतर एक तुमच्या मनामध्ये यायला लागतात की ह्या पात्राला कोण योग्य आहे, त्या भूमिकेला कोण योग्य आहे, आणि त्यानुसार जी पहिली चार नावं आमच्या डोळ्यासमोर आली तीच ही चार नावं तुम्ही आता पडद्यावर बघणार आहात. सुदैवाने आम्हाला ते सगळ्यांनी होकार दिला, प्रत्येकाला संहिता आवडली आणि म्हणूनच हा चित्रपट होऊ शकला. मग असे तुम्ही म्हणालात की चित्रपट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एखादं त्याला नाव रहस्यपट असं नाव दिलं, तर साधारण परेश मोकाशी सर कुठला एखादा जॉनर पकडून सिनेमा करत नाही तर नवीन जॉनरचा चित्रपट करतात. सो येत्या 13 जानेवारीला वाळवी येतो आहे, त्यासाठी प्रेक्षकांना मस्त आवाहन करा आणि 2023 शुभेच्छा सुद्धा द्या. हो नमस्कार, प्रत्येकाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि संक्रांतीचा मुहूर्त आहे, हां, जेव्हा थिएटरला वाळवी लागणार आहे, पण तिळगुळ घ्या आणि वाळवी पहा. खूप खूप शुभेच्छा वाळवीसाठी आणि थँक्यू सो मच.